खालील परिमय संख्या पीछेदक्यू रूपात लिहा पहिली संख्या आहे शून्य दशांश सहा येथे सहाच्या डोक्यावर टिंब दिलेलं आहे म्हणजेच ते अनंत आवर्ती रूपात आहे दशांश रूपात असलेली ही संख्या आपल्याला अपूर्णांकात मांडायची आहे सुरुवातीला शून्य दशांश सहा हे जे अनंत आवृत्ती रूप आहे त्याला आपण एक्स मानू म्हणजेच एक्स बरोबर शून्य दशांश सहा म्हणून एक्सची दहापट पट केली तर शून्य दशांश सहा या रूपाचीसुद्धा दहा पट होईल म्हणून दहा एक्स बरोबर सहा दशांश सहा नंतरचं सहा हे अनंत आवर्ती आहे हे कायम लक्षात ठेवायचं सहा दशांश सहा या संख्येतील सहाचं अनंत आवर्ती रूप करून टाकण्यासाठी आपल्याला वजाबाकी करून घ्यावी लागेल त्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूला वजाबाकी करावी लागेल म्हणजेच म्हणून दहा एक्स वजा एक्स बरोबर सहा दशांश सहा वजा शून्य दशांश सहा दहा एक्सची किंमत सहा दशांश सहा ही वर आपण काढलेली आहे आणि एक्सची किंमत शून्य दशांश सहा हे आपण सुरुवातीलाच समजलेली आहे दहा एक्समधून एक्स वजा केल्यानंतर नऊ एक्स राहतं आणि सहा दशांश सहामधून शून्य दशांश सहा वजा केल्यानंतर सहा राहतं नऊ एक्समध्ये गुणाकारात असलेल्या नऊ बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना भागाकारात जाईल म्हणजेच सहा छेद नऊ होईल म्हणून एक्सबरोबर सहा छेद नऊ येईल परंतु सहा छेद नऊला आपण संक्षिप्त रूपात मांडू शकतो सहा आणि नऊला तीनने पूर्ण भाग जातो म्हणून तीन दोन्ही सहा आणि तीन त्रिक नऊ अशा पद्धतीने दोन छेद तीन हे रूप तयार होईल म्हणून एक्स बरोबर दोनशे तीन हे उत्तर येईल परंतु आपण एक्स हे शून्य दशांश सहा या अनंत आवर्ती रूपासाठी घेतलेलं होतं म्हणून शून्य दशांश सहा बरोबर दोनशे तीन